जिथे शिवभक्त उभे राहतात तिथं बंद पडते भल्यावाल्यांची मती. अरे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथं बंद पडते भल्यावाल्यांची मती. अरे मरणाची कोणाला भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान वैज्ञानिष्ठ विश्ववंदिनीय राजा अधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानसमुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात, ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडते, रक्त सरसरते, छात्यावर फुकते, अंगावर सैकल काटा येतो, अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी रितेश देवराम चव्हाण तुमच्या समोर एका महान पुरुषाची गाथा उलगडणार आहे, ज्यांचा मला तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघनखाने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला, स्वर्ग गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शोभा होऊन गेला, खरं तर या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मतच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरलेले आहे. अरे कोण होते शिवाजी महाराज, असे कोणते कार्य त्यांनी केले होते की 350 वर्ष उलटूनही तरी पण आजही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो. अरे इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या दरेखोऱ्यांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तरी ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. अरे विचारता सह्याद्रीला आणि विचारायचा सागरी लहरींना माझा शोभा कसा होता, खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असे आहे की त्यांच्या नावातले प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. छत्तीसतींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगांना जाणणारे, शिस्तप्रिय वाणीस्तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मारणारे राजाचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. भूमीला हवा होता झंकार, झगमगता पेटला अंगार, अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. 1551 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला, कारण जनतेचा पोशिंदा राजा शोभा जन्माला. अरे माझा राजा जन्माला, दीनदलितांचा कैवारी जन्माला, दुष्टांचा सहरी जन्माला. अरे माझा राजा जन्माला, माझा शोभा जन्माला. शोभांचा जन्म झाला आणि प्रत्येक वर्षापासून त्रास पडणारे या महाराष्ट्राला जणू माथ्यावरून प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. शिवरायांना लहानपणापासूनच जिजाऊंनी सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. अरे जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्याला महाराष्ट्रांची जात दाखवा, अशी शिकवण जिजाऊंकडून शिवरायांना मिळत गेली. बोळ्याबाबळे जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला. अरे घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छात्री, सोडून सारे ऐश्वर लढलास तुझ्या मातीसाठी, अरे विसरणार नाही महाराष्ट्र तुझ्या या कार्याची माहिती, अरे तूच आमचे मंदिर आणि तूच आमची मूर्ती, जातभेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची, आणि हीच असेल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. धन्यवाद.